बीकॉम भाग 2 सत्र 3। तर आज आपण वैचारिक मधील या अंधारातून वाट सापडत नाही, प्राध्यापक राघव जाधव यांचा हा पाठ आहे, वैचारिक पाठ आहे। बघा, परिचय। राघव जाधव, जन्म 1932 तर मृत्यू 2016, हे मराठीतील ख्यातनाम साहित्यिक होते। कवी, समीक्षक, लेखक आणि विविधांगी भूमिका त्यांनी पार पाडली। मराठी विश्वकोशाचे संपादन त्यांनी केले। अश्वस्थाची सळसळ, आनंदाचा डोह, एकूण कविता, काव्य समीक्षेतील धुळाक्षरे, काही नोंदी काही निरीक्षणे, निळी पहाट, निळे पाणी, निळी क्षितिजे, पंचवटी, प्रतिमा, माझे चिंतन, वागर्थ, वाङ्मयीन परिप्रेक्ष्य, साठोत्तरी मराठी कविता आणि कवी, साहित्य व सामाजिक संदर्भ अशी पुस्तके प्रकाशित। याशिवाय अनेक पुस्तकाचे संपादन औरंगाबाद येथे 2004 साली संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, 2004 साली भरलं होतं। राज्य शासनाने त्यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। अनेक परिषदा, चर्चासत्रे यातून त्यांनी विपुल लेखन केले आहे। तर बघा, पाठात काय सांगितलं आहे। प्रस्तुत पाठात त्यांनी बदलत्या काळात समाजासमोर झालेली निर्माण झालेली परिस्थिती व या परिस्थितीशी होणारा मानवी संघर्ष रेखाटला आहे। परिस्थिती कशी बदलते आणि त्याच्यावर मानवी जीवनाचं काय बदल होतात हे त्यांनी या पाठातून सांगितलं की अंधारातून वाट सापडत नाही। तर कसं तर ते पहा। आजकाल आपली वृत्तपत्रे एक काम दररोज नेमाने करत असतात। वृत्तपत्र ते म्हणजे वाचकाला धक्का देणे, स्तंभित करणे, विभ्रांत करणे, अस्वस्थ करणे, संतापविणे, अगती असहाय्य करणे, अस्वस्थ करून आपला समाज नकशिकांत किती खिळलेला आहे हे पटवून देणे, हे असे काम करते कोण? आजकालचे वृत्तपत्र। आजही तुम्ही पाहू शकता, प्राध्यापक राघव जाधवांनी कधी लिहिला हा पाठ माहीत नाही, पण आजही तुम्हाला हेच दिसते तुम्हाला की वाचकाला काय करतं, काय काय होते वाचकांचं, हे लोक रोज वृत्तपत्रामध्ये असेच करतात, आपल्याला स्तंभित करणं, धक्का देणं, अस्वस्थ करणं, संतापवणं, अगतिक करून सोडणं, अस्वस्थ करणं इत्यादी। सदाचार, सत्प्रवृत्ती, सभ्यता, सुसंस्कृतता आणि संयम तथा सहिष्णुता यासारखे शब्द वर्तमानपत्रातून हद्दपार झाले असं लेखक म्हणतात। ते आहे, वास्तव आहे। आपण कुठे जात आहो हे कळेना असे झाले आहे। नीतीमूल्यांची किमान नैतिकतेची चाळ समाजाला उरली नाही हे प्रकर्षाने जाणवत आहे। नीतीमूल्याची किमान नैतिकतेची चाळ समाजाला उरली नाही हे प्रकर्षाने जाणवते आहे। घरात संस्कार होत नाही, दारात होत नाही, समाजात होत नाही, शाळा कॉलेजात होत नाही आणि संस्कार वाहिन्या आटल्या आहेत आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्या ह्या भ्रष्ट, हिंसक, निर्लज्ज समाजवर्तनाची भडक दर्शने व प्रदर्शनं करण्यात पुढे सरसावले आहेत। नीतीमूल्ये, नैतिकता या शब्दांचे व संकल्पनांचे दिवाळे वाजले आहे आणि नीतीभ्रष्टता सर्वत्र दिवाळ्या साजऱ्या करीत आहे। पाहतोय आपण आजही, डोळ्यांनी सगळेजण पाहत आहे, पण अजूनही लोकांना कळत नाही की आपण आपली नीतिमत्ता दिवसेंदिवस का खालवत आहे। या इलेक्ट्रॉनिक वाहिन्या हे तर खऱ्या अर्थाने आपल्या या प्रगतीला अडथळा आणण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्याला आपण म्हणतो, हे मोबाईल असो, टी व्ही असो, या मोबाईलमुळे तर तुमचं सर्व जीवन अंधकारमय झालं आहे। बघा, बरोबर, प्राध्यापक राघव जाधव यांच्या वेळेस नव्हतं कदाचित, नाही त्यांनी त्याच्याबद्दलही सांगितलं असतं मोबाईलच्याबद्दल, पण एवढं सांगूनही बघा, आई वडील सगळ्यांचे तेच सांगतात, मोबाईलचा वापर कमी कर, टी व्ही कमी पहा, पण नाही ऐकत नाही कोणाचं, आपण कोणाचंही ऐकत नाही। मला काही कळत नाही का, मी का लहान आहे का, अशा विविध स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे असते। पापुढे असो, ज्याचं तुम्हाला फार कळते आम्ही सांगणं काही उचित होणार नाही आहे, कारण शाळा यांनी दिलं आहे की शाळा कॉलेजमध्येही होत नाही, संस्कार दिले जात नाही, आता घरूनच संस्काराची बीजारोपण घरून होतं। आम्ही या ठिकाणी काही प्रयत्न करायचा
आम्ही काही प्रयत्न करतो म्हटलं तर ते मुलं कानाडोळा करतात, हसण्यावर नेतात. पा दिसतंय तुम्हाला, डोळ्याला दिसतंय सगळं. आज तुम्ही नुसतं अनुकरण करत नाही आहे पाश्चात्य संस्कृतीचं, तर अंधानुकरण करताय. अंधानुकरण म्हणजे डोळे असून सुद्धा आंधळेपणाचा ढोंग करून आपण सगळं अनुकरण करतो. त्याचं सगळं चित्र विचित्र झालं आहे आपलं. पा काय होतं ते लेखक काय म्हणतात बघा, पुढच्या त्याच्या परिच्छेदमध्ये काय म्हणतात बघा. आपली नीतीमूल्ये काळानुसार बदलत असतीलही, पण आजचे दृश्य मात्र ती मूल्ये हरवल्याचे आहे. किती भयानक शोकांतिका व्यक्त केली त्यांनी. बघा, नीतीमूल्य हरवत आहे म्हणते आपले. एखाद्या जाई जावई सासूवर बलात्कार करतो. बघा, एखादा बाप अज्ञान मुलीवर लैंगिक अत्याचार करतो. गुवाहाटीसारख्या शहरात भर रस्त्यावर तरुणीवर अत्याचार करण्यात येतो. सुनीला कड्यावरून खोल दरीत ढकलून दिली जाते. बघा बघा, असे प्रकार घडत असताना काय म्हणणार आहे आपण. पुन्हा बघा, मित्राचा कडे लोट केला जातो. बघा, मित्राचा कडे लोट केला जातो म्हणते. ही या दगडाधोंड्यांच्या आणि डोंगर माथ्याच्या महाराष्ट्राची नवनव नीतीच दिसते. शाळेच्या वाहनाचा सेवक शालेय मुलीवर लैंगिक आक्रमण करतो. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात भर पोलीस चौकीत कॉलेज तरुणीचा विनयभंग पोलीस करतो. खोटेनाटी कागदपत्रे तयार करून आदर्श इमले उभे राहतात. पथारीवाल्याचा खून पुण्याच्या भर विश्राम बागेजवळ दुसरा पथारीवाला नव्हे तर पथारीवाल्याकडून फुकटचे हप्ते घेणारे गुंड करतात. बघा, विश्राम बागेजवळ असलेल्या शनिवारवाड्यात झालेल्या नारायण पेशव्याच्या निर्गुण हत्येची आठवण होते या ठिकाणी. ते नारायणराव पेशव्यांचं त्या ठिकाणी विश्राम बागेजवळच हो त्यांचा निर्गुण खून झाला होता. इतिहासामध्ये तुम्हाला आजही वाचायला मिळेल. आई बाप भाऊ बहीण मित्र नातलग या नात्याच्या नैतिक परंपरागत सरहद्दी समाजाने कधीच ओलांडले आहे. नातीगोती काहीच पाळत नाही आपण आज. आईचे मंगळसूत्र आधी दागिने पळून मुलगा तो विकतो. मोटरसायकल घेऊन चैनीत पैसे उडवतो. तेरी चूप मेरी चूप, बस काही घेणं नाही आपण. देशातील एक तृतीयांश विधानसभांचे व सदस्यांचे प्रतिनिधी गुन्हेगारी खटल्यातील आरोपी आहेत. आज एकही तुम्हाला विधानसभा असो की लोकसभा सदस्य असो प्रतिनिधी आहेत, एकही प्रतिनिधी असा नाही की त्याच्यावर गंभीर गुन्हे नाही आहेत दाखल. पण काय, तेरी भी चूप मेरी भी चूप काही घेणं नाही आहे. पण मात्र साधा गुन्हा तुमच्यावर जरी नोंदला गेला असेल पोलीस स्टेशनमध्ये तर तुम्हाला साधी चपराशाची नोकरी आहे. साधा गुन्हा जरी नोंदला गेला असेल पोलीस स्टेशनमध्ये तरी, पण मात्र सरकार चालवायचं असेल तर तुमच्यावर गुन्हे असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, तुम्ही शासनकर्ते बनू शकता, कितीही भयानक गंभीर गुन्हे तुमच्या नावावर नोंदवून असले तरीही. हे आपल्या देशाचं चित्र आहे. आज पुढे बघा, देशात कायदा आहे पण सर्व कारभार कायदा भंग करत आहे. देशात कायदा आहे, काय अर्थ आहे याला. देशात तथाकथित सुव्यवस्था आहे पण तिला आसुरी स्वरूप प्राप्त झालंय. समाजातील निष्पृह सत्यशोधक समाज कार्यकर्त्याची सरळ हत्या होत आहे. देशात न्याय व्यवस्था आहे पण न्याय महाग व मिळणं असं झालंय. एका सुविद्य कुटुंबातील डॉक्टर असलेल्या पती पत्नीने प्रत्यक्ष मुलीची व तिच्या प्रियकराची अमानुषपणे हत्या केली असल्याचा न्याय निर्णयाचा तमाशा चालू आहे. पा काय म्हटलं आहे की पती पत्नीने प्रत्यक्ष मुलीची व तिच्या प्रियकराची अमानुषपणे हत्या केली, त्याच्या न्याय निर्णयाचा तमाशा चालू आहे. पाहिला असेल तुम्ही अशा बऱ्याचशा घटना आहे. इतिहासाचे पाणी उघडा, मागील 2-3 वर्षाचे पाणी उघडा. 2-3 वर्ष सोडा हो, 8-15 दिवसाची तुम्ही वर्तमानपत्रे चाळा, बातम्या ऐका, तुम्हाला सर्व हे डोळ्यांनी दिसेल. एक जमात किंवा जात आंतरजातीय विवाह करणाऱ्या आपल्या मुला मुलीचा जगण्याचा हक्क जाहीरपणे हिरावून घेत आहे. मोठमोठ्या गोष्टी करतात, भाषणांमधून पुस्तकातून वाचन करतात, लोकांना ज्ञानाचे डोस पाजतात की जाती विरह संस्था हवी.
जाती मुक्त भारत हवा, भेदभाव असू नये, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन द्यावं. पण मात्र इकडे आंतरजातीय विवाह करण्याकडे अशा पद्धतीने पाहतात ज्यांनी काहीतरी खूप मोठा गंभीर गुन्हा केला आहे आणि त्यांना काय शिक्षा होते हे आपण आता पाहतोय डोळ्याने. पुढे बघा, कारण कुठलेही असो, शुल्लकही असो, त्यासाठी कुणाचाही कधीही जीव घेण्याची नवी जीवनीती येथे रूढ झाली आहे. कारण कोणतंही असो, आपण काही कारण मी माणसा शोधून काढत नाही आहे, पण मात्र काही जरी झालं तर एकमेकाचा जीव घेण्यावर उठलेलो आहे. आपण नवी जीवनीतीच तिथे रूढ झालेली आहे. सध्या मामूली कारणाने सहजपणे हत्या होतात, तेवढ्याच कारणाने आत्महत्याही होतात, मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चौकशी होत नाही. पहा, शेतकऱ्याच्या आत्महत्याची चौकशी होत नाही कुठं, काय झालं, काऊन झालं, कोणी विचारत नाही. शासनाच्या योजना, शासनाची त्याच्या कौटुंबिकांना केलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाही. मित्र, खूप गंभीर परिस्थिती आहे, ती झळ आपल्याला पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की त्यातलं गांभीर्य काय आहे. पण ज्याच्या घरची ही अवस्था आहे त्यांना विचारून पहा की काय अवस्था असेल, तेव्हा कधी तुम्हाला ते कळून येईल. बघा पुढे काय सांगितलंय, भ्रष्टाचार, हिंसा, अन्याय, कौर्य, अमानुषता यासारखे सद्गुण इतके वाढलेले आहेत. पहा, यांना सद्गुण म्हटलंय त्यांनी लेखकांनी, उपरोधिक. भ्रष्टाचार, हिंसा, अन्याय, कौर्य, अमानुषता यासारख्यांना सद्गुण म्हटलंय. बघा, हे सद्गुण सार्वत्रिक झाले आहे की पुराणातील दैत्यांनी, असुरांनी व राक्षसांनीही शर्मेने माल खाली घालावी. एक खासदार स्वतःच्या पासपोर्टचा धंदा करून त्याद्वारे उपद्व्यापी लोकांची परदेश गमने सुकर करीत असे, अर्थात पैशासाठी. पा, कोण तर खासदार आपल्या पदाचा कसा गैरवापर करतात हे या ठिकाणी दिसून येते. पुढे बघा, आपल्या लोकशाहीला अंधेरी नगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या अंधारमय समाजाच्या काळ्या कुट्ट राक्षसी मेघांना चंदेरी किनार असेलही, पण तिचा प्रभाव शून्य आहे. भ्रष्टाचार हा सर्वसंमत लोकाचार बनला आहे. भ्रष्टाचार हा लोकाचार बनला आहे, शिष्टाचार बनला आहे. हिंसा हा सहज धर्म बनला आहे. हिंसा करणं हा काय झाला होता, सहज धर्म आहे हिंसा करणं, कोणाची हिंसा करणं. दांभिकपणा जबरदस्त वाढलेला आहे. खांडेकरांचा भोगवादी ययातीही चकित व्हावा असा हा भोगवाद. खांडेकरांची, वि स खांडेकरांची ययाती कादंबरी अत्यंत प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी दाखवलेला जे भोगवाद आहे तो सुद्धा या ठिकाणी भोगवाद हा चकित होईल असं लेखक म्हणतात. बघा, एवढं गंभीर स्वरूप या ठिकाणी या लेखकांनी या पुस्तकातून मांडलंय. बघा पुढच्या तशिकेला आपण उर्वरित पाठ पाहूया.